लोकमाजी सांगातीच्या दुसऱ्या भागाचं आज प्रकाशन, पहाटेचा शपथविधी आणि सत्तांतरावर काय लिहिलं असेल शरद पवारांनी, सर्वांनाच लागली उत्सुकता। बारसू रिफायनरी आंदोलनामुळे राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्हा बंदी, अशा नोटीसला भीक घालत नाही राजू शेट्टी यांचा आक्रमक होत वक्तव्य। मुंबईतल्या सर्व लोकल वातानुकूलित करण्यासाठी प्रयत्न सुरू, 7000 कोटींचं कर्ज उभारण्यासाठी शिंदे फडणवीसांची मंजुरी। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून वज्रमूठ सभेत पुन्हा एकदा आरोप। वरिष्ठांनी मोठं मन दाखवावं, निवडून येणाऱ्यांनाच उमेदवारी द्यावी, अजित पवारांचं वज्रमूठ सभेत आवाहन। अदाणी यांच्या श्रीमंतींची कहाणी पाठ्यपुस्तकात हवी, अदाणी यांच्या चौकशीबाबत उद्धव गटाची सोयीस्कर भूमिका। शरद पवारांना भेटले मंत्री उदय सामंत, शेतकऱ्यांच्या मंजुरीनंतरच बारसू प्रकल्प पुढे नेणार, सामंत यांची माहिती। राजेंना छळणारे पाताळ यंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मातोश्री बाबत महत्वपूर्ण वक्तव्य। आंबेडकरांसोबत युती करण्यास हरकत नाही, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संभाजीराजेंचं